जंगल परिसरातील गावांना नेहमी वाघ सिंह आणि बिबट्याच्या हल्ल्याची भीती असते. बिबट्याच्या हल्ल्यात आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहे. वाघ सिंह आणि बिबट्याचं नाव देखील घेतलं तर आपल्या अंगावर शहारा येतो. शिकारीच्या शोधात ते माणसांवर हल्ला करतात. गेल्या काही वर्षांमध्ये जंगली प्राण्याच्या शहरात शिरल्याची अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहे. अशातच एक थरकाप उडवणारा व्हिडिओ नेटकऱ्यांची झोप उडवत आहे. थरकाप उडवणारा व्हिडिओ आजपर्यंत आपण शहरामध्ये जंगली प्राण्यांचे हल्ले झाल्याच्या घटना ऐकल्याच आहेत. त्या एकच प्राणी असो कधीतरी अगदी क्वचितच दोन प्राणी शिरल्याची घटना समोर आली असेल. पण सध्या सोशल मीडियावर जो व्हायरल होतोय त्यामध्ये एक नाही दोन नाही तीनही नाही तब्बल 8 सिंह शहरात फिरताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता 8 सिंहांचा कळप रात्रीच्या अंधारात शहरात शिरला. हे सिंह शिकाराच्या शोधात गावात शिरल्याची माहिती वन विभागाकडून सांगण्यात आली आहे. शहरात सिंह वावरतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. ही घटना गुजरात मधील एका गावातील आहे. या सिंहाला नागरी वस्तीत फिरताना कसलीही भीती वाटत नाही. शेवटी तो सिंह आहे राजा. तो राजा जंगलात असो की शहरात तो रुबामनच फिरणार. पण या अमरेली मधील रामपर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान सध्या हा सिंहाचा कळप नंतर कुठे गेला याची कल्पना नाही. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ भारतीय वन सेवेचे अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विट केला. त्यानंतर हा व्हिडिओ ट्विटर होतो आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.